नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू. 1 ऑक्टोबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. जवळा बाजार येथे महिला मेळाव्याला त्या संबोधित करणार आहेत. यासह वसमत शहरात अनेक कार्यक्रम आहेत. तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आहे. आज सकाळी ते हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यात जाणार असून तिथल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होणार आहे. तिथून ते वर्धा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार असून संध्याकाळी परत नागपुरात पोहोचणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये आजपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये वाढ लागू होणार आहे. टॅक्सीचे दर 3 रुपयांनी तर रिक्षाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ होणार आहे. मुंबईमध्ये आता टॅक्सीसाठी कमीत कमी 28 रुपये तर रिक्षासाठी 23 रुपये आकारले जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, 6व्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. IMC नवे डिजिटल विश्व या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान भारतीय मोबाईल परिषद 2022चे उद्घाटन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या जलद स्वीकार आणि प्रसारामुळे उदयाला आलेल्या विशेष संधीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या मांडण्यासाठी आघाडीचे विचारवंत उद्योजक नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी एका मंचावर येणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज दिल्लीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2022 अवॉर्ड समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार शशी थरूर आज नागपूरच्या काही तासांच्या दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी 5च्या सुमारास त्यांचे नागपुरात आगमन होणार असून त्यानंतर ते दीक्षाभूमी येथे जाणार आहेत. संध्याकाळी 6च्या सुमारास त्यांची दीक्षाभूमी येथेच पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आजपासून भारतीय महिलांचा आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. एक दिवसीय मालिकेतील लय कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. इंग्लंडला क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय महिलांचा उत्साह नक्की वाढला आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आशिया चषकाचा दावेदार म्हटले जाते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रोजगार मेळाव्याची सुरुवात होईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ज्यात पुढील 3 दिवस मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 3 ते 4 ऑक्टोबर रोजी विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजपासून 2 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहे. गांधीधाम आणि जुनागड येथे ते सभांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी सुरेंद्रनगर आणि ब्रह्मखेडा येथे केजरीवाल यांची सभा होणार आहे.